आपल्याकडे बऱ्याच वेळा असे मोबाईलचे प्लेन कवर असतात आणि तेच तेच वापरून आपण कंटाळतो किंवा त्याच्यावर काही डाग पडतात त्यामुळं आपण वापरायला ते टाळतो तर माझ्याकडे पण हे असंच माझं मोबाईलचं कवर आहे पण ह्याला आज मी एक वेगळा लुक तयार करणार आहे तर त्यासाठी पहिल्यांदा मी इथे व्हाईट ॲक्रेलिक कलर घेतलेला आहे ॲक्रॅलिक कलर आपण इथे पहिल्यांदा देऊन घेणार आहे म्हणजे त्याचा बेसिक तयार होण्यास मदत होईल आणि ह्याच्या आधीही मी तुमच्याबरोबर लिपन आर्टचे वेगवेगळे प्रकार शेअर केलेले आहेत बुद्ध पेंटिंग स्वामी समर्थांची पेंटिंग एक शेअर केली आणि एक मिरर पेंटिंग पण शेअर केलेली आहे नक्की चेक करा ते व्हिडिओ त्याबरोबरच वॉल पेंटिंगचे पण वेगवेगळे प्रकार तुमच्यावर शेअर केलेले आहेत तेही व्हिडिओ चेक करायला विसरू नका तर आता ह्याला मी ॲक्रॅलिक कलर देऊन घेते पूर्ण सगळीकडे आपण व्हाईट ॲक्रॅलिक कलर देऊन घ्यायचं आहे तर इथे मी तुम्ही पाहू शकता ॲक्रॅलिक कलर देऊन घेतला आहे आणि तो पूर्ण आपण सुकू द्यायचा आहे जवळजवळ पंधरा ते वीस मिनटामध्ये हा कलर सुकून जातो त्याच्यानंतर मी आता इथे ब्ल्यू ॲक्रेलिक कलर घेतलेला आहे आणि इथे मी जे सगळे ॲक्रेलिक कलरच वापरून पेंटिंगही बनवलेली आहे तर इथे मी डार्क ब्ल्यू कलरचा वापर केलेला आहे वरच्या शेड करण्यासाठी आणि तो कलर सगळीकडे व्यवस्थित आता स्प्रेड करून घेतलेला आहे आता तो कलर चुकल्यानंतर मग मी आता परत दुसरी शेड द्यायला घेणार आहे तर इथे मी स्काय ब्लू कलर परत वापरणार आहे थोडीशी लाईट शेड देण्यासाठी स्काय ब्लू कलरचा वापर इथे मी केलेला आहे तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही पेंटिंग इथे करू शकता वेगवेगळ्या प्रकारची क्रिएटिव्हिटी तुम्ही इथे दाखवू शकता तर आता मी इथे हे देऊन घेते आहे कलर व्यवस्थित आणि हे जे माझं मोबाईलचं कवर आहे ते एका ठिकाणी थोडंसं असं कट झालेलं आहे तर मग मी ते जास्त असं वापरत नाही जेव्हा कुकिंगचे व्हिडिओ शूट करायचे असतात त्या टाईमला हे वापरते पण काय होतं मग अचानक अशा टाईमला आपण ते वापरल्यानंतर ना दिसायला थोडंसं वेगळं दिसतं मग थोडासा पेंट केलं थो। ना तर लूक छान दिसतो तर आता इयरबीडच्या सहाय्याने मी इथे फ्लावर्स वगैरे आहेत ते काढून घेणार आहे फ्लावरसाठीचं जे गोल आहे ते इयरबिडच्या सहाय्याने काढले आणि ब्रशच्या साह्याने मग आता इथे मी फुलं काढून घेते तर तुम्ही तुमच्या क्रिएटिव्हिटीनुसार इथे वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन इथे तुम्ही बनवू शकता तर इथे मी फ्लावर्स काढणार आहेत थोडे आणि हानी बी काढून घेणार आहे तर मी इथे पहिल्यांदा आता फ्लावर्स काढून घेते आणि ॲक्रेलिक कलर तुम्हाला आरामात कोणत्याही स्टेशनरीच्या दुकानामध्ये किंवा किराणामालाच्या दुकानामध्ये पण हल्ली विकायला असतात स्टेशनरी थोडीफार त्याच्या इथे तुम्हाला हे आरामात कलर मिळून जातील आणि जास्त प्राईज पण नाही आहे कमी प्राईजमध्ये हे कलर मिळतात आणि भरपूर ठिकाणी आपल्याला हे ॲक्रेलिक कलर वापरता येतात तर आता मी इथे हे डिझाईन जे मला पुलाचं काढायचं आहे ते मी काढून घेते आहे आता इथे माझं फुलाचं डिझाईन काढून झालेलं आहे वरती स्कायमध्ये पण डार्क लाईट कलर दिलेला आहे तर कलर आपले हे पूर्ण सुकलेले आहेत ते सुकल्यानंतरच आपण त्याच्यावरती एकाने एक, एक गोष्ट अशी करत जायची ओल्या असताना एक कलर ओला असताना दुसरी लगेच गोष्ट करायची नाही आहे नाहीतर मग ते कलर मिक्स होण्याची शक्यता असते तर आता इथे मी काय केलेलं आहे जो कॅमेराच्या साठीचा हे असतं ना फ्लॅश कॅमेऱ्यासाठी पाडण्यासाठीचा एक असा राऊंड आहे किंवा तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही तिथे गोल आकारामध्ये पण हे करू शकता तर हे गोल तसा दिसताना खूप वेगळा दिसत होता त्यामुळे मी इथे ना त्याला बॉर्डर केली आहे ऑरेंज कलरची जेणेकरून ते सूर्यासारखं दिसेल ह्यासाठी मी इथे ऑरेंज कलरची बॉर्डर देऊन घेतलेली आहे त्याच्यानंतर इथे मी थोडेसे असे हार्ट काढते सिंपल पद्धतीने काढते आहे आणि रेड कलरचा इथे मी वापर केलेला आहे फ्लावर्स वगैरे तुम्ही तुमच्या आवडीच्या कलरने काढू शकता सिम्पल केलेलं आहे कारण मला जास्त व्हाईट कलर ठेवायचं नाही आहे कारण स्वयंपाकाच्या वेळेला जेव्हा आपण मी तर कॅमेरेला हात लावतो तर त्यावेळेला ते, ते डार्क पडतात ना त्यामुळे जास्त व्हाईट कलर मला ठेवायचं नाही त्यामुळे जास्त कलरफुल मी इथे कवर हे बनवते त्याच्यानंतर मग आता मी त्याच्यावरती हनी बीज वगैरे काढलेले आहेत आणि हनी बी काढून हॅपी लिहिले म्हणजे बी हॅपी अर्थ होतो तरो हे तर हे माझं कबर तयार झालं आहे कसं वाटलं नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर परत भेटू नवीन एका छानशा व्हिडिओबरोबर